आम्लपित्त अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायणी रोड विटा जिल्हा सांगली. जखमी पशु पक्ष्यांना नवसंजीवनी देणारा अवलिया सांगलीचे अशोक लकडे. अशोक अप्पासो लकडे राहणार पार्श्वनाथ नगर. पूर्वी मिरजेत खंडोबा मंदिराजवळ आई वडिलांचं पाळणाघर होतं. लोक तिथं कुत्री मांजर आणून सोडायची. या प्राण्यांची सेवा करता करता दोन घरं आणि धान्याचं दुकान कधी विकलं कळलंच नाही. मग MIDC एक छोटंसं हॉटेल टाकलं. तिथं चेतन चोपडे या इंजिनियरची ओळख झाली. त्यांच्या सहकार्याने 15 वर्षांपूर्वी लाखो रुपये किमतीची जागा शहालुल्ला यांनी अशोकरावांच्या पीपल फॉर ॲनिमल या संस्थेसाठी मोफत दिली. अनिल जाधव फाउंडेशन डॉक्टर GS कुलकर्णी यांनी पिंजरे दिले, तर मारवाडी जैन समाजानं शेड बांधून दिलं. या जखमी पक्ष्यांना प्राण्यांना सांभाळायला व त्यांच्यावर उपचार करायला कुठलाही 1 रुपयाचा निधी नाही. हा सगळा गाडा अनेक प्राणीमित्रांच्या व समाजातील लहानशूर माणसांच्या मदतीवरच अशोकराव, त्यांच्या पत्नी शुभांगी, मुलगा ऋषिकेश व मुलगी रिद्धी चालवत आहेत. 54 मांजर, 29 कुत्री, 4 कावळे, 22 खारी, 29 गाई, 13 पारव, 5 कबूतर, 2 मुंगूस, 4 बदक, 17 ससे, 2 घुबड, 1 बहिरी ससाणा, 1 सायाळ, 4 माकडं, 12 कोंबड्या, 5 कासवं व इतर प्राणी मिळून 203 जणांचा गोतावळा आहे. त्यांना दिवसाला 40 किलो मटण, बिस्किटांचा 1 बॉक्स व 10 लिटर दूध लागतं. रोजचा खर्च 4000 रुपये आहे. कुणी काहीतर दिलं की त्याच्या जीवावर या सगळ्यांची पोटं भरतात. आजचा दिवस पार पडला पण उद्याचं काय या विवंचनेत रात्री झोप लागत नाही. सकाळी 7 ते 10 मिरजेत कुठे कोण प्राणी जखमी आहे का बघायचं, हा त्यांचा ठरलेला दिनक्रम. अशोकरावांनी अनेक प्राणीमित्र तरुणांच्या मदतीने गोवंश व मांडुळांच्या तस्करी पकडल्यात. या तस्करीच्या 25 व अन्य 22 केसेस सध्या सुरू आहेत. कायसांकडून 3 वेळा हल्ले व 4 वेळा मारहाण झालीये. बसवराज होसगौडर सारख्या वकील व अनेक तरुण आज त्यांच्या सोबत आहेत. अशोकराव सांगतात, आज हुबळीत कापलेली गाई उद्या सकाळी दुबईला जेवणात असते. इतक्या जलद गतीने याची चोरटी वाहतूक चालते. त्यांचं घर हे त्यांचं नाही तर त्यांच्या कुत्र्या मांजराचंच आहे. कुणी कुठं पण राहा, अगदी बिंधास्त फिरावं, घाण करावं, मन मानल तसं जगावं. कुणी ओरडणार नाही की मारणार नाही, तसं हे वन विभागाचं काम. पण त्यांच्याकडून काहीही केलं जात नाही. प्रत्येकाने जखमी जनावर आणायची आणि इथं सोडून निघून जायचं. तो काय करेल, कसं जगवेल, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. या सगळ्या व्यापातून संस्थेचं रजिस्ट्रेशन करायला सुद्धा या माणसाला वेळ नाही. कुठंही एखादा प्राणी जखमी दिसला असं समजलं की हा माणूस वेड्यासारखा धावतो. जखमेतील घाण किडे स्वतःच्या हाताने काढून त्यांच्यावर उपचार करतो. या वेड्या माणसानं आपलं संपूर्ण आयुष्य या प्राण्यांसाठी वाहून घेतलंय. संसाराची कधी फिकीर केली नाही. काय मिळत असेल त्याला सगळं भागवून घेतलं. कसं जगतोय आम्ही, माझं करण्यातच आमचा आनंद लपलाय. या माणसानं मुक्या जीवांची सेवा करण्यातच आपला आनंद शोधलाय. तुम्हा आम्हाला जे शक्य नाही साधू संतांना सांगून गेले, मुक्या प्राण्यांवर दया करा. मात्र आम्हाला, मी, माझं घर, कुटुंब सोडून बाकी काही दिसत नाही. माणूस म्हणून कधीतर आपण जगलं पाहिजे. आमच्या पोरांना हे सांगितलं पाहिजे. त्यांना इतरांसाठी जगायला शिकवलं पाहिजे. अशोकरावांसारख्या माणसाला, तिथल्या 203 जनावरांना आज आपली गरज आहे. शक्य असेल त्यांनी आपल्या परीने या जखमी जनावरांना मदत करत आपल्या प्राणीमित्र जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आत्ता आम्ही प्राण्यांचं काम करतो, हे तिसरी पिढी आमची. आमच्या आईपासून मी केलो, माझ्यानंतर आता माझी मुलं करतात. तिसरी पिढी 1986 पासून मी काम करतोय. महाराष्ट्राची पूर्ण कर्नाटक ही भ्रमंती केलोय आणि प्राण्यांचं काय काय नाही सगळं बघत आहे मी. आणि आत्ता माझ्याकडे 203 प्राणी आहेत आणि मी जखमी प्राण्यांना प्राधान्य देतोय की जेणेकरून कोणाकडे असतील जखमी प्राणी रस्त्यावर ते आणून द्यावत आमच्याकडं.
आणि कसं असतंय आता ऍक्सिडेंट झालेली आई त्यांची जी पिल्लं असतात ते आमच्याकडे आणून देतात. माड आता घार आहे, घुबड आहे, कबूतर आहेत, झालं तर हे आहेत, परवळ आहेत, कुत्रे आहेत, मांजर आहेत, मुंगूस आहेत, बैरी ससन आहे आणि मंजाट आहे. हे सगळे असंख्य प्राणी आहेत माड. आणि फॉरेस्टवाले पण त्यांच्याकडे आता सोलापूर सोडला, बेळगाव सोडला, बेंगलोर सोडला तर पुण्याला आहे. रेस्क्यू सेंटर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठे नाही आहे. आणि फॉरेस्टवाले आमच्याकडे जनावर आणून देतात आणि त्यांचा आम्ही सांभाळ करून त्यांना इथे रेस्क्यू केलं जातं आमच्याकडे. तुम्हाला आर्थिक मदत कुणीकडून होते का? आर्थिक मदत फक्त आम्ही इथं जे बघायला येतात, आम्ही कुणाच्याही दारात गेलेलं नाही आम्हाला मदत करा म्हणून. इथं जे बघायला येतात त्यांना सांगतो, त्यांनी विचारतात आम्हाला काय पाहिजे तुम्हाला, त्यांना सांगतो सेवा करायला आम्ही फ्री आहे. तुम्ही औषध द्या, वैरण द्या, तांदूळ द्या, गहू द्या, ज्वारी द्या, बिस्किट द्या, एवढं सांगतो आम्ही. पैशाच्या स्वरूपात आम्ही इथे एक रुपयाही घेत नाही. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये जे क्वारंटाईन केलेले आहेत, क्वारंटाईन केल्यानंतर त्यांना 24 दिवस 22 दिवस जे क्वारंटाईन करतात ती लोकं हॉस्पिटलमध्ये जातात. आणि त्यांचे जे असंख्य जनावरं आहेत त्यांना आम्ही महापालिकेला किंवा प्रशासनाला आम्ही चॅलेंज केलं आहे की तुमची जनावरं तिथं ती जनावरं आमच्याकडे द्यावी, तिथलं प्राण्यांकडे आम्ही तिथून सॅनिटायझर करून आम्ही दिलं जातं आहे. आम्ही असंख्य प्रशासनाला आम्ही चॅलेंज करतो की कोण क्वारंटाईन होतं त्यांची जनावरं आमच्या इथं आहोत. आता पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये 2007 पासून आम्ही हायकोर्टात दाखल केलेली रिट दाखल केलेली, बैलगडीची रिट, घोडागडीची रिट, आमच्या पीपल पण एलिमेंटमुळे बंदी आलेली आहे आणि 2011 बॅन आलेले आहे. तेव्हापासून आम्ही आम्हाला कलेक्टर ऑफिसनं आम्हाला नेमलं की कुठं सिरेट येतात तिथं जावा, केस करा आणि ते काय काय साहित्य ते जमा करून आमच्या ताब्यात द्या. आता जमा केलेले आहेत हे सगळे. आता बघा हे जुला लावतात, हे बैलगडी शिरतीमध्ये जुला लावलेलं असतं, बैल भेळी करू नये आणि असंच पळावं. हे सगळे हातात आम्ही जप्त केलेले आहेत आणि हे बॅटरी पण असंख्य आहेत. ही बॅटरी जी आहे ती आता शॉक दिल्यानंतर 4 फूट असं उडू शकते बैल, एवढी पॉवर असते याच्यामध्ये. हे बॅटरी पण 2 फूट आहेत मॅडम आणि हे पण 1-4 फूट आहेत मॅडम. हातेर बाटल्या कसं कोणत्या ह्या बाटल्या की नाही, लोक जे भरून ठेवतात ते कलर ते कुत्री येऊ नये म्हणून, हे फोटो आहे म्हणून आम्ही सांगायला लागलोय. हे असं काय होत नाही, कलर भरून ठेवल्यानंतर कुत्री येत नाहीत. समज आहे माणसाचे की कलर भरून ठेवल्यानंतर कुत्री येत नाही, असं ते समज आहे. हा हे चुकीच आहे. संकेत पाटील, तासगाव. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम. आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड, विटा. शिवशक्ती गोल्ड फ्लॅट, कापडपेठ जवळ, विटा. गायत्री डेव्हलपर्स, विटा.